केसीपी अकॅडमी, रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल व शांतीदूत युवक संघटना टाकवडे यांच्या वतीने वृक्षारोपण। वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। झाडे लावणे खूप सोपे आहे, मात्र त्याचे संगोपन करणे अवघड आहे। जसे मुलांच्यावर विद्यार्थ्यांच्यावर संस्कार केले जातात, त्यांना जोपासले जाते, संगोपन केले जाते, तसे झाडांचे संगोपन केले तर पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागेल, जेणेकरून मानवाच्या अनेक गरजा पूर्ण होण्याबरोबरच मानवाचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, असे मत केसीपी अकॅडमीच्या संचालिका सौज्योती पागडे यांनी व्यक्त केले। त्या एक घर एक झाड या संकल्पने अंतर्गत केसीपी अकॅडमी टाकवडे, रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल, वसुंधरा फाउंडेशन व शांतीदूत युवक संघटना टाकवडे यांच्या वतीने 400 अधिक झाडांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलचे प्रेसिडेंट अतुल मंडपे, सेक्रेटरी मिलिंद प्रभू, इव्हेंट चेअरमन मयूर कोळी, हातकणंगले नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, सौ ज्योती पागडे, प्राचार्य सौ निर्मला चौगुले आदींच्या हस्ते वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विजय तोडकर, तानाजी कांबळे, मिलिंद प्रभू, युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे, अरुणकुमार जानवेकर, अतुल मंडपे यांनी मनोगते व्यक्त केली। सौ विद्या चावरे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ निर्मला चौगुले यांनी आभार मानले। यावेळी रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलचे खजिनदार संभाजी पाटील, अनिल पाटील, सुनील धोने, अक्षय घोलपे, माणुसकी फाउंडेशनचे मनोज चौगुले, बंटी पाटील, रोहित पाटील, अमोल चौगुले, केसीपीचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।